मी दिलीप स्वामी जिल्हा परिषद सोलापूरचा मुख्य कार्यकारी अधिकारी आपल्याशी बोलतो आहे। आपणा सर्वांना माहिती आहे की कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चाललेली आहे। आपल्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णाची संख्या मागच्या आठवड्यापासून कमी कमी होत चाललेली आहे, परंतु आता ही दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेबद्दल चर्चा सुरू झालेली आहे। काही तज्ज्ञ मंडळींनी तिसरी लाट येणार असल्याचे अंदाज व्यक्त केलेला आहे आणि त्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे, लहान मुलावर प्रादुर्भाव जास्त होणार आहे अशी एक शक्यता तज्ज्ञ मंडळींनी व्यक्त केलेली आहे। ही शक्यता जरी असली तरी तुम्हाला आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही। यासाठी सोलापूर जिल्ह्यातली वय वर्ष 0 ते 18 वर्ष वयापर्यंतच्या सर्व बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचा कार्यक्रम आम्ही हाती घेतो आहोत। यामध्ये 0 ते 6 वर्षापर्यंत अंगणवाडीच्या अखत्यारीत असलेली मुलं आणि त्यानंतर 6 वर्षे वयापासून ते पुढच्या 18 वर्षे वयापर्यंतचे विद्यार्थी ही शाळेमध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभाग यांच्या माध्यमातून आपण हा कार्यक्रम हाती घेतो आहोत। माझी आपणा सर्वांना या माध्यमातून विनंती आहे की येत्या 10 जूनपासून ग्रामीण भागातील सर्व बालकाच्या या आरोग्य तपासणीच्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी सक्रिय सहभाग द्यावा। मुलांची तपासणी करत असताना कोरोनाचा जो काही प्रोटोकॉल आहे तो सर्व पाळला जाणार आहे। जी आरोग्याची तपासणी करणारी जी डॉक्टर्स आहेत, कर्मचारी आहेत, ते सर्व मास्क घालून, हात सॅनिटाईज करून आणि कोरोनाचे सर्व नियम पाळून आपल्या बालकांची तपासणी करणार आहेत। त्यामुळे आपण निश्चिंत राहावं आणि या बालकांच्या आरोग्य तपासणी करणाऱ्या टीमला आपापल्या गावामध्ये योग्य ते सहकार्य करावं असं विनम्र आवाहन मी या माध्यमातून करतो, जेणेकरून या बालकावर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही या दृष्टिकोनातून आपल्याला पुढचं नियोजन करायचं आहे। ही आरोग्य तपासणी केल्यानंतर जर सर्व तऱ्हेने बालक सुरक्षित असेल तर फार छान, जर दुर्दैवाने काही बालकांना कुठला आजार असेल, कुठलं कमकुवतपणा असेल किंवा कुठल्या पॅरामीटरमध्ये ते कमी असतील तर त्यांचं रक्त तपासणीचा नंतर कार्यक्रम आम्ही घेणार आहोत आणि त्या दृष्टिकोनातून काही औषधोपचार त्यांच्यावर जर करण्याची आवश्यकता असेल तर ते औषधोपचाराला पण आम्ही लगेचच प्रारंभ करणार आहोत। त्यामुळं सर्व यंत्रणेला आणि ग्रामीण भागातील सर्व जनतेला माझं विनम्र आवाहन आहे की आपण या बाल आरोग्य तपासणी मोहिमेला सहकार्य करावं।